विचारांच्या या महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेब 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र घेऊन खऱ्या अर्थाने बहुजन समाजाच्या हिताच्या साठी प्रामाणिक अशा प्रकारचे प्रयत्न गेल्या अनेक वर्षापासून ते करतायत। आमदार सतीश चव्हाण हे देखील त्यांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून मराठवाड्यामध्ये मागच्या 15 वर्षापासून 18 पगड बहुजन अल्पसंख्याक समाजातल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन या विद्यापीठामध्ये बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी घेत आहेत। या निवडणुकीमध्ये देखील मला असं वाटतं की प्रतिगामी अशा प्रकारच्या शक्तीचा पराभव झालेला आहे आणि पुरोगामी शक्तीचा या ठिकाणी विजय झालेला आहे। मुस्लिम समाज असेल, दलित समाज असेल, माळी समाज असेल, वंजारी समाज असेल, बंजारा समाज असेल, या सगळ्या छोट्या छोट्या जातीतल्या समूहांना एकत्र घेऊन सतीश चव्हाण खऱ्या अर्थाने या मराठवाड्यामध्ये आणि विद्यापीठामध्ये बहुजन समाजाचं समाजकारण आणि राजकारण या ठिकाणी करताय। निवडणुकीमध्ये आव्हान आमच्या समोर प्रतिगामी अशा प्रकारच्या शक्तीचं होतं, मनुवादी अशा प्रकारच्या विचाराचं होतं आणि आम्हाला हे माहिती होतं की मराठवाड्यातले जे पदवीधर आहेत ते खऱ्या अर्थाने फुलेशाहू आंबेडकरांच्या विचाराचे आहेत आणि काही जरी झालं तर मनुवादी अशा प्रकारचा विचार या विद्यापीठामध्ये कधीही उतरणार नाही अशा प्रकारचं एक भांडवल या निवडणुकीच्या माध्यमातून करत आहे। महाविकास आघाडीची उमेदवार आदित्य साहेबांच्या आदेशाने त्याचप्रमाणे वरुण सरदेसाई व सतीश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही सिनेट अधिसभा 2022 ही निवडणूक लढवली आणि त्यामध्ये कॅटेगरीमध्ये 5ही उमेदवार उत्कर्ष पॅनलचे अधिकाधिक मतांनी निवडून आले। अजूनही आमचा ओपन कॅटेगरीचा निकाल बाकी आहे, संध्याकाळपर्यंत तोही निकाल लागेल आणि आम्हाला विश्वास आहे की उत्कर्ष पॅनलचे सर्व उमेदवार अधिक मतांनी निवडून येतील। युवा सेनेला जे यश मिळालेलं आहे हे पहिला यश आहे, त्याबद्दल काय सांगणार, कसं वाटतंय आपल्याला? खरोखर अभिमान वाटतोय की शिवसेनेचं हे पहिलंच खातं आम्ही इथे उघडलंय। आमचे जिल्हा प्रमुख तन्वानी साहेब, त्याचप्रमाणे ऋषी भैया खैरे, हनुमान शिंदे यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज हा माझा विजय झालेला आहे। विद्यार्थ्यांचे खूप समस्या आहेत, तर प्रथम अगोदर कशाला देणार आहे आपण? सर्वप्रथम मी महिलांच्या ज्या हॉस्टेलच्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा सर्वात पहिले प्रयत्न करणार आहे। आपके नेतृत्व में पहली जीत का ये सवाल नहीं आता है, आगे सब जीत हमारी होने वाली है। आदित्य साहब के नेतृत्व में हमारे युवा सेना के प्रमुख, हमारे शिवसेना के नेते वरुण सरदेसाई जी, इनके मार्गदर्शन में ये इलेक्शन हमने लड़े। सतीश चव्हाण हमने पूरा पैनल पहले डाले थे, बाद में वरुण सरदेसाई यहां पे आए और राष्ट्रवादी के साथ में युति के उत्कर्ष पैनल में उन्होंने हमारे 3 उम्मीदवार लिए, जिसमें पहला उम्मीदवार हमारे पूनमताई पाटिल, लगभग 18,000 वोट हुए थे इसके अंदर, 4,000 वोट बाद हुए हुए, 13,900 कुछ तो भी वोट वैलिड थे और ये पहले पसंद के अंदर ही लगभग 8,000 वोट लेके पूनम पाटिल की ये पहली हमारी जीत हुई भी है। ये सीनेट के इलेक्शन के युवा सेना के माध्यम से सब कार्यकर्ता, युवा सेना होंगे, शिवसेना होंगे, हमारे सब सहकारी ने सबने इसको मेहनत करके हमारे पूनम ताई को चुन के लाया हुआ है। ये सब युवा सेना का, सब शिवसेना का मैं आपके माध्यम से सबका आभार मानता हूँ और सब हमारे कार्यकर्ताओं को शुभेच्छा देता हूँ। ये हमारी पहली जीत है और आगे महानगर पालिका की इलेक्शन है, ये भी हम सब मिलकर सबके सरकार, तो इसमें भी महाविकास आघाड़ी रहेगी? आघाड़ी रहेंगे नहीं रहेंगे इसके बारे में आज मैं कुछ बोल नहीं सकता, क्योंकि ये पक्ष प्रमुख उद्धव साहब हमारा निर्णय लेंगे। ये भी हमारा आदित्य साहब ने निर्णय, वरुण सरदेसाई ने निर्णय लिया हुआ है। हमारी तैयारी पूरे पहले लड़ने की थी और हमने पूरे के पूरे सीनेट के 10 के 10 उम्मीदवार हमने डाले थे इसके अंदर, लेकिन हमको ऊपर से आदेश आया और ऊपर से युति हुई, 3 उम्मीदवार हमारे दिए, 1 नंबर में पूनम दिए, 2 नंबर में तुकाराम और धाराशिव का एक उम्मीदवार है, उनकी भी काउंटिंग चालू है। हमको उम्मीद है कि वो भी हमारे 2 उम्मीदवार चुन के आएंगे, क्योंकि हमारे सब शिवसैनिकों ने, युवा सैनिकों ने ये इलेक्शन में सबसे ज्यादा मेहनत ली है।